देशव्यापी संपात इजलकरंजीतील विविध संघटनांनी सहभाग नोंदवत शासकीय निमशासकीय कार्यालयांसमोर आंदोलनं करून शासनाचं लक्ष वेधलं या आंदोलनांमुळे सोमवार आंदोलनाचा दिवस ठरला मात्र नागरिकांची गैरसोय झाली तर काहींच्या आर्थिक वर्षाअखेरीच्या कामांना ब्रेक लागल्याचं दिसून आलं असंघटित कामगारांच्या किमान वेतनात वाढ करावी रद्द केलेले कामगार कायदे कायम ठेवावेत यासह विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला होता आंदोलनाचा भाग म्हणून कामगार संघटना संयुक्त कृती समितीनं मलावादे चौकात निदर्शनं केली यावेळी यंत्रमाग कामगारांची मजुरी वाढ आणि यंत्रमाग उद्योगातील कामगार कल्याण मंडळ स्थापन करावं यासह विविध मागण्यांसाठीच्या आंदोलनाकडे प्रशासन सोयीस्करित्या दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला त्यानंतर प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांना निवेदन दिलं दरम्यान इंधन वाढ रोखावी शिक्षणाचं खाजगीकरण थांबवावं अंध अपंगांना महिन्याला पाच हजार पेन्शन मिळावी यासह विविध बारा मागण्यांसाठी सी टू कामगार संघटनेनं प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला केंद्र शासनाविरोधात घोषणाबाजी करत हा मोर्चा प्रांत कार्यालयावर पोचल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं मोर्चात आशा वर्कर्स गटप्रवर्तक घरेलू मोलकरीण यंत्रमाग बांधकाम कामगार सहभागी झाले होते तर पोस्ट कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनाच लागू करावी स्पेशल अलाउन्स लागू करावा यासह विविध चौदा मागण्यांसाठी पोस्ट कर्मचारी काम बंद ठेवून संपात सहभागी झाले होते शहरातील पोस्ट कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्य पोस्ट कार्यालयासमोर निदर्शनं केली आंदोलनात नव्वद टक्के कर्मचारी सहभागी झाल्यानं कार्यालयातील कामकाज पूर्णपणे ठप्प झालं होतं केंद्र आणि राज्य सरकारच्या वीज उद्योगाच्या खाजगीकरणाच्या विरोधात आक्रमक होत महावितरण कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली यावेळी रिक्त पदं भरण्यास होत असलेली दिरंगाई बदली धोरणावर एकतर्फी होणारे निर्णय अनावश्यक बदली आणि बदल्यांमधील राजकीय हस्तक्षेप याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला आंदोलनात सहा कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या